पुण्यात मल्टीनॅशनल हिलिंग हॉस्पिटलचं भूमिपूजन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसंच खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज संपन्न झालं. सुमारे 500 कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटनही यावेळी झालं. या हॉस्पिटलसाठी नेदरलँडसोबत करण्यात आलेला करार पथदर्शी ठरेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या हॉस्पिटलमध्ये नेदरलँडनं मंजूर केलेली जागतिक पातळीवरील यंत्रणा उपलब्ध आहे, तसंच या ठिकाणी सुसज्ज पद्धतीच्या पोलीस स्थानकं उभारण्याचे निर्देशही फडणवीस यांनी यावेळी दिले. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी समूहाच्या मुद्द्याचा निकाल लागत नसल्यानं गेल्या 2 वर्षापासून महापालिकेच्या निवडणुका रखडल्या, याचा निकाल लागून तात्काळ निवडणुका घेण्यात याव्यात हा सरकारचा मानस असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. आज उद्घाटन झालेल्या या रुग्णालयात गरीब नागरिकांसाठी 6% बेड्स मोफत तर 10% बेड्स शासकीय अनुदानामध्ये कमी किमतीत देण्यात येणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. तसंच पिंपरी चिंचवड इथं लागू करण्यात येत असलेल्या शास्तीकराच्या निर्णयाला थांबवण्याचे आदेशही दिल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं.